तर गोपीनाथ मुंडेंचा कुणी फोटो लावल्यास गैर नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. निलेश लंकेंनी गोपीनाथ मुंडेंचा फोटो लावण्यात गैर नाही असं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. जरांगे काल योगायोगानं भेटले, त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली असं देखील यावेळेला पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. भाजपच्या उमेदवार पंकजाताई मुंडे माझ्यासोबत आहेत. ताई, सकाळपासून प्रचाराला सुरुवात झालेली आहे, वेगळा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. 35 दिवस झाले मी प्रचार करते, सकाळी उठून प्रचार, रात्रभर बैठका, रात्रभर लोकांच्या ऐकणं, प्लॅनिंग करणं, पुढचे हे तर हे चालूच आहे. आता वाट बघते 13 तारखेचे रात्रीचे संध्याकाळचे 5:30 वाजावे, मशीन सील व्हाव्या आणि आम्ही सगळे एक जरा शांत श्वास घ्यावा. नगरमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार आहेत निलेश लंके, गोपीनाथ मुंडे साहेबांचा त्यांनी फोटो लावून प्रचार सुरू केला होता. आता मुंडे साहेब नाहीत आणि मुंडे साहेबांवर श्रद्धा, प्रेम किंवा विचार, निष्ठा असणारे लोक जर कोणी फोटो लावत असेल तर मी काय त्याला नाही म्हणू शकत नाही. आम्ही पण लावलाय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, तर हे नाते तर कायम राहणार. काल जरांगे पाटील भेटले, तुम्ही कानात त्यांना तब्येतीची प्रकृतीची विचारपूस केली, काय बोलणार? सप्त्यामध्ये आम्ही योगायोगाने एकत्र आलो होतो आणि मला असं कळलं होतं की ते ऍडमिट होते, म्हणून मी त्यांना विचारलं, खूप तब्येत खराब झाली आहे का, ऍडमिट होतात काय, एवढंच विचारलं. ते म्हणले आता बरं आहे. जरांगे पाटील असंही म्हणाले की पंकजा ते असतील, धनंजय मुंडे असतील, ते आमच्या जिल्ह्यातले नेते, आमचं कधीही वैर नव्हतं, मात्र सोशल माध्यमामधून अशा पद्धतीने एक वेगळं चित्रीकरण केलं जातं. ते असं म्हणाले असतील तर ते चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह आहे. नक्कीच ह्या होत्या पंकजाताई मुंडे. कॅमेरा पर्सन हर्षल सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मोठेवाडी, माजलगाव.